कोण आले रे व्यान? आता तो कुठे जाणार? स्त्री एक पॉवरफुल असते, जेव्हा ती आई बनते तेव्हा ती डबल पॉवरफुल होते. हे आपल्या सोबत सगळे लोक आहेत, आपल्या घरची लोक आहेत, सगळं व्यवस्थित करतात, सांभाळून घेतात. की आपण खूप लकी आहोत, म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यामध्येच आपण समाधान राहिलं पाहिजे. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा घाटगे, माझ्या चॅनल वरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज बाबा इकडे देवपूजा करून येत आहेत आणि आज घरी आहेत सगळे, कारण की यात्रेची तयारी चालू आहे. तर दिवसभरात तेच थोडं थोडं आम्ही करू. आणि विहान इथे बसलाय मोबाईल बघत. आज आई पण येणार आहे भेटायला. काय वॉश करणार विहान? ब्लँकेट धुणार आहे का? ओके. अंथरून धुवायला चालू आहे, म्हणजे धुतलेलीच होती पण ती बांधून ठेवलेली होती, त्यामुळे आता यात्रा आहे तर थोडी साफसफाई चालूच आहे, त्यामुळं ते धुत आहेत. कारण की पाणी आता कंटिन्यू आहे, त्यामुळे मामी आणि हे दोघे मिळून धुत आहेत. मी आता करते स्वयंपाक आणि दिवसभरात काही ना काहीतरी तुम्हाला मी दाखवेनच. तर माझ्या चॅनेलला असंच कनेक्ट राहा आणि खूप सारं प्रेम द्या. पम्मा कोण आलं व्यान? कोण आलं रे? आता लाजा लागले. कोण आलं रे व्यान? आता तू कुठे जाणार? तू कुणी जाणार? ते कोण? जेवायला लागलेला. मिरची घातली तर आईने इथे इडल्या आपे घरी करून आणले होते आणि भजी सुद्धा आणली होती, तर तेच आम्ही खात होतो. कुणी आणले ते? कुणी आणले बेलू रे? आई. कोणती आई ते? काय म्हणतोय बघ आई, काय म्हणालाय बघ. ए इकडे ये, ए गाडी आली ये. बाय बाय. आमचा पिल्लू चाललाय, आई आले तर आई घेऊन चालली आता विहानला तिकडे. म्हणते की जरा राहू दे, कारण की माझ्याशिवाय तो राहत नाही, सवय नाहीये, त्यामुळे आता तो चाललाय. आता तू राहणार आणि रडलास तर? रडलास तर रे मारते मग. तिथे रडलास तर कसा राहतोय काय माहित. आता मीच कशी राहतोय काय माहित, काय मला सवय नाहीये त्याच्याशिवाय. नाही पिल्ला आता गावाकडे येतो काय म्हणतो जरा तापले चावेल घे. कुठे ते ह्याच्यावर मी जरा टाकीवर. अजून आणू किती काय काजू घातलीस काय? बेलो तू काय कोणत्या गावी चाललास? होय जीवन बाबाच्या म्हणा. तू परत येणार नाहीस का कधी? नाही येणार. राधा राधा. काजू आहेत ह्याच्यावर आणि ते मुलाला बसायला तिथे. कोण आलाय? कुणाचा वाजा आहे?
मम्माला बाय बाय इधर काड़ूंगे नको जाऊ सर नको जाऊ मन के ए नको ये नको जाओ ये नको जाओ इकड़े ए नको ये विहान गेला फाइनली आई म्हणाली की मी त्याला घेऊन जाते कारण की तो माझ्याशिवाय अजिबात राहत नाही म्हणजे बिलकुल पण त्याला सवय नाही आहे त्यामुळे आई म्हणाली थोडं सवय झाली पाहिजे त्याला पण आणि मला पण वाटत होतं की थोडंफार त्याला सवय झाली पाहिजे की नेहमी तो माझ्याजवळ असतो पण कधी कधी असं कधी अशी वेळ येऊ शकते ना की माझ्याशिवाय राहण्याचं म्हणजे जर मला कुठे बाहेर जायचं असेल काहीही त्यामुळे थोडीफार ती सवय झाली पाहिजे त्यामुळे आई बोलली की मी घेऊन जाते आज एक दिवस बघते मी त्याला ठेवून आणि जर राहिला तर मग मी एक चार दिवस त्याला ठेवून घेते म्हणून घेऊन गेले आणि विहान सुद्धा म्हणाला मी जातो जातो म्हणून ऐकेच ना माझ्याकडे येईच ना मग म्हटलं जा तर आता तो गेलाय बघू आज कसा राहतो कपडे वगैरे सगळे घेऊन गेले जे पण त्याचं सामान आहे घेऊन गेले इथं थोडी खेळणी सुद्धा घेऊन गेले आणि आता बघू काय काय होते कसं होते मलाच आता आज रात्री कशी झोप लागणार काय माहित कारण की त्याच्याशिवाय मला अशी झोपायची सवय नाही आणि दिवसभर त्याची बडबड बडबड हे सगळं असतं आता काय माहित त्याचा दिवस कसा जातो त्याच्याशिवाय पण बघू काय होतं कसं होतं भारी तर इथे बाहेर मी आणि मामी आणि चेंदाई आम्ही तिघी मिळून हे कपाट सगळे आवरून घेत होतो आणि त्याच्यातला जो भरपूर साऱ्या साड्या झाल्या होत्या तर त्या व्यवस्थित घडी घालून ठेवत होतो किंवा जो पण पसारा आहे तो आम्ही आवरत बसलो होतो त्याचबरोबर इथे आम्ही साड्यांचा थोडं डिस्कशन करत होतो कारण की यात्रा आहे तर खूप साऱ्या साड्या लागणार पाहुणे येणार तर त्यांना देण्यासाठी आणि आम्ही साड्यांची खरेदी तर पुण्याहूनच केली होती आम्ही सर्वांनी तर पुण्याहूनच आम्ही साड्या घेऊन आलो होतो तर इथे थोडं आमच्यामध्ये ते डिस्कशन होत होतं सो ते आमचं इकडे चालू होतं आणि आणि हे आणि मामा कलर करत होते कलरिंगचं काम चालू आहे तर वरचा जो कलर आहे तो हे मारत होते आणि अजून बरंच काम पडलेलं आहे तर ते थोडं 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 चालू आहे आणि आता हा पसारा बघा किती सारा पसारा आहे कपड्यांचा तर तो आम्ही आवरतो आहे आणि आता सासूबाईंच्या आणि चेंदाईच्या साड्यांच्या घड्या घालून मी ठेवत होते सगळं त्यांचंसुद्धा ते कपाट आहे ते मी आवरत बसले होते आणि इथे चेंदाईला तिचे ब्लाऊजच सापडत नव्हती तर ती एकमेकांवर घालून बघत होती की ते तिचेच आहेत की आपले लेकीचे आहेत तर हे त्यांचं बराच वेळ चालू होतं मला कपाट आवरायचा भयंकर कंटाळा येतो एकतर जास्त विस्कटलेलं असेल तर नको वाटतं आणि हे मला आवरायचं होतं तर फायनली ते सुद्धा माझं काम झालं रोज संध्याकाळी पावसाचं वातावरण असतं आणि आजसुद्धा वातावरण झालेलं पण आज खूप जोराची हवा सुटलेली आणि पाऊस पण कालच्यापेक्षा थोडासा जास्त पडला तर मी हवेला अशी बसले होते आणि पावसाचा आनंद घेत होते तर आला गारा पडायला पाहिजे काय तू काय म्हणालीस काय माहित इथे माझा व्लॉग बघायला सुरू आहे विहान गेलाय माझ्या बाहेरी आई घेऊन गेले
आणि आम्हाला अजिबात करमत नाही घरात एकदम शांत शांत. आणि चेंदाई म्हणते तुम्ही दोघं त्याला भेडसावत असणार मारत असणार म्हणूनच तो गेलाय. मला एक सेकंद सुद्धा तो सोडून राहत नाही. आणि आज अक्षरशः तो म्हणजे आईला सतत सारखं फोन चालू आहे. आणि आई म्हणते की त्याने तुमचं नाव सुद्धा काढलं. आम्हाला तर आश्चर्यच वाटते. माझं व्लॉग बघायला चालू आहे. तुम्ही जर बघितला नसाल तर बघून घ्या गावाकडचे व्लॉग्स. आणि माझ्या चॅनलला असंच कनेक्ट रहा. तर एक गोष्ट आहे जी मला इथे तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते जी मी आज ऐकली. इथे आल्यानंतर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि त्यामधून खूप इन्स्पिरेशन मिळतं. तसंच आजसुद्धा मी एक गोष्ट ऐकलेली आहे. जसं की मी आता ते नाव नाही सांगणार, पण एक लेडी आहे आणि तिला दोन मुलं आहेत. म्हणजे एक 9-10 वर्षांची मुलगी असेल आणि एक लहान बाळ आहे 6-7 महिन्यांचं. आणि तिला सासू बघत नाही, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. ती एका दुसऱ्या गावामध्ये राहायला असते आणि हे दोघं दुसऱ्या गावामध्ये राहायला असतात. पण ते लहान बाळाकडे सुद्धा लक्ष देत नाही वेगवेगळ्या गावात असल्यामुळे. आणि व्यवस्थित रिलेशन सुद्धा नाही आहे त्यांच्यामधलं काहीही असू दे. पण ती जी मुलांची आई आहे ती दिवसभर नवरा त्यांच्याजवळ असतो मुलांजवळ. आणि ती स्वतः कामाला जाते. ती म्हणाली की एकतर मी जॉब करते नाहीतर तुम्ही जॉब करा. आणि त्या लेडीचं एक सरकारी काम आहे त्यामुळे ती तिकडे कामाला जाते. आणि नवरा दिवसभर मुलांना सांभाळतो. एक 6-7 महिन्याचं बाळ आहे. 3 महिन्याच्या बाळाला सोडून ती कामाला जायला लागली. आणि ती असं म्हणाली की करायचं, देव आहे सोबत, तोच सगळं करतोय. आणि माझं बाळ, जरी माझ्या बाळाला कोणी बघितलं नसलं तरी मी माझं बाळ लहानाचं मोठं झाल्याशिवाय राहिलं नाही. आणि जिथे एक भाकरी खायची तिथे आम्ही अर्धी भाकरी खातो आणि अर्धी भाकरी खाऊ पण मुलांसाठी आम्ही करू आणि आम्ही असंच पुढे जाऊ. हे ऐकल्यानंतर इतकं भारी वाटलं. म्हणजे एक स्त्री काय काय करू शकते. जेव्हा ती आई बनते तेव्हा तिच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची पॉवर येते आणि तोच सगळं करत असतो. स्त्री एक पॉवरफुल असतेच, पण जेव्हा ती आई बनते तेव्हा ती डबल पॉवरफुल होते. हे मी सुद्धा एक्सपिरियन्स केले. कारण की मी आई होण्याआधी इतकी धाडसी नव्हते जितकी मी आई झाल्यानंतर इतका कॉन्फिडन्स आणि इतकी धाडसी झालेली आहे. त्यामुळे जेव्हा मी हे ऐकते का ज्या स्त्रिया आहेत ज्या खूप संघर्ष करतात त्यांच्या आयुष्यामध्ये, खूप स्ट्रगल करतात, आणि हे अशा गोष्टी जेव्हा ऐकते खरंच खूप इन्स्पिरेशन मिळतं अशा लोकांकडून. आणि असं वाटतं की अरे ह्यांच्यापेक्षा तर आपली किती चांगली लाईफ आहे. म्हणजे ह्यांच्यासारखं तर आयुष्य आपलं नाही. आपल्या सोबत सगळे लोक आहेत, आपल्या घरची लोक आहेत, सगळं व्यवस्थित करतात, सांभाळून घेतात. आणि तेव्हा असं वाटतं की आपण खूप लकी आहोत, म्हणजे खूप नशीबवान आहोत. आणि ह्यांच्या म्हणजे नशिबात ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत तरी पण ते त्यातल्या त्यात खूप खुश असतात. आणि त्यांना काही गोष्टींची खंत असते असं वाटत असतं की आपल्या बाबतीत पण व्हावं. पण त्यातून ती त्यामधूनही ते खूप पुढे जात असतात. आणि मुलांसाठी का होईना ते हार न म्हणता पुढे जातात. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्येच आपण समाधान राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे मी त्यांची जी ही स्टोरी ऐकली मला खूप खूप वाईट वाटलं की कसं एकेकांचं आयुष्य असतं. आणि एवढ्याशा लहान मुलांना सोडून एक बाई कामाला जाते आणि नवऱ्याला आपल्या त्या मुलांजवळ ठेवते एवढंसं लहान बाळ. मग त्या म्हणत होते की माझं बाळ दिवसभर अजिबात रडत नाही, दूध पितं आणि झोपून जातं, तोच माझ्या मुलाला सांभाळतोय. म्हणजे हे ऐकून असं कसं तरीच होत होतं. सो मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावी. आणि मला खूप इन्स्पायर व्हायला होतं अशा गोष्टी ऐकून. सो मी ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि याच गुड नोटवरती मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा छानसा ब्लॉग घेऊन मी हजर राहील. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.